ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पूरग्रस्तांना न्याय मिळावा अन्यथा आंदोलन, पांडुरंग गायकवाड यांचा पत्रकार परिषदेत इशारा. पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला असून या प्रकरणी चौकशी होऊन योग्य न्याय मिळावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा पूरग्रस्त सेवा संस्था तालुका अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी पत्रकार बैठकीत दिला. संस्थेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात 2019 हा महापूर भयानक प्रमाणात आला. सांगली, सातारा, कोल्हापूर हे तिन्ही जिल्ह्यात भयंकर महापुरानं थैमान घातलं, नुकसान झाली, लोकांची घरं पडली, लोकांचं राहण्याचा निवारा लोकांना मिळावा त्यामुळं 2020 ही तशीच परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आम्ही काय केलो, 2020 महापूर येण्याच्या अगोदर शिरोळ तालुक्यातल्या जिथं रेड म्हणजे लवकर पाणी येते त्या भागातल्या प्रकारांना लोकांना निदान राहण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी शासनाकडे मागणी केली. तर मागणी करण्याचं कारण काय, 2019 हा आलेला कोरोनाची महाबिमारी मोठी साथ, त्यामुळं लोकांना जर मोठा महापूर आला तर त्या महापुरामध्ये लोकांना पै पाहुण्यांच्याकडे जावं तर पाहुणे घरात घेणार नाही, गावागावामध्ये बाहेरगावच्या लोकांना येऊ देत नव्हते, त्यामुळं ज्या त्या गावातल्या धर्मशाळा शासनानं आपल्या करोना सारख्या रोगांना आजार होईल अशा लोकांना ठेवण्यासाठी ताब्यात घेतलेल्या होत्या धर्मशाळा वगैरे, त्यामुळं अचानक जर महापूर आला तर 2000 साली लोक कुठं जाणार ही अवस्था निर्माण लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, लोकांना काय करणं असं झालं होतं.